एक मतदार आपल्याला आढळला त्या मोहिमे दरम्यान त्यांचे फॉर्म नंबर सात त्यांच्या कुटुंबियांकडून आणि बी एल ओ कडून भरून घेऊन त्या पद्धतीची वगळणी केली. अशी वेगवेगळ्या पद्धतीची संक्षिप्त पुनरीक्षण आणि एच टू एच हाऊस टू हाऊस सर्वे या पूर्ण कालावधीमध्ये साधारण 128,000 वगळणी आपण करू शकतो. वगळणी करणं म्हणजे मतदार यादीचं शुद्धीकरण करणं. जे मतदार यादीमध्ये राहण्यासाठी पात्र नाहीत अशा मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करणं. ते तिथं राहत नसल्यामुळं किंवा ते मयत झाले असल्यामुळं किंवा दुबार नाव असल्यामुळं त्यामुळं मतदार याचा परिणाम असा होणार आहे. जेव्हा ऍक्च्युअल मतदानाच्या वेळेला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही संख्या कमी झाल्यामुळं ऍक्टिव्ह मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये काहीतरी मार्जिनली वाढ व्हायचा पण याची आपल्याला त्याच्यामुळे शक्यता वाढली. केंद्र 300-400-500 असे मतदार असायचे. काही ठिकाणी मात्र 1600 असायचे. त्यांचं एक साधारणपणे ऍव्हरेज आउट करून किंवा लोकांच्या सोयीचं होईल अशा अर्थानं साधारणपणे 1200 मतदार एका मतदान केंद्राला जोडलेले असावेत अशा हिशोबानं मतदार केंद्राचं सुसूत्रीकरण नॅशनलायझेशन ज्याला म्हणतो ते आपण करून जिल्ह्यामध्ये आता एकूण 5-6 शिवाजी सानो हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काल आपल्यातल्याच एकाने मला एक पोस्ट टाकली, निवडणुकीचे पडघम वाजू लागले, हेडलाईन सापडली सगळ्यात. आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आज मला सुद्धा खूप आनंद झाला एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या सहकार्यांना पाहून घर कसं भरलं वर प्रतिनिधींशी संवाद साधूया. धन्यवाद. आपल्या सर्वांचं स्वागत. 15-1 दिवसापूर्वीच आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त भेटलो होतो. त्यावेळेलाही आपली चर्चा झाली होती. औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही स्वरूपानं भेटावं, परंतु आजची भेट ही औपचारिक स्वरूपानं सुरुवात झालेली आहे. अनौपचारिकच्याही संदर्भातून आहे याची आपल्याला कल्पना आहे. भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या आजच्या दिनांकावर पात्र असलेल्या मतदारांचं मतदार यादीचं संक्षिप्त पुनरीक्षण करण्याच्या संदर्भात आदेश जारी केले होते. 27 ऑक्टोबर 2023 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती आणि ती ती मतदार यादी त्याच्यामध्ये प्राप्त झालेले दावे हद्दी त्या संदर्भातला निर्णय प्रसिद्धीकरण प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्र लोकेशन्सला आणि डेझिग्नेटेडमध्ये असलेले एकूण पुरुष स्त्री ट्रान्सजेंडर मतदार एकूण मतदार आपला ईपी रेशो जेंडर रेशो काय होता हे सुरुवातीला आपल्याला मी सांगू इच्छितो. जमाई मतदार 90 एवढे मतदार होते. त्या मतदारामध्ये 34,32,792 पुरुष, 29,10,000 स्त्रिया, 1,097 ट्रान्सजेंडर अशा पद्धतीनं ती विभागणी होती. याच्यामध्ये जेंडर रेशोच्या बाबतीमध्ये थोडस खेदानच म्हणावं वाटेल की प्रति 1,000 पुरुषांच्या पाठीमागं स्त्रियांचं मतदार यादीतलं प्रमाण जे होतं ते 848 इथं करण्यासाठी प्राप्त झालेले फॉर्म नंबर 6, वगळणीसाठी आलेले फॉर्म नंबर 7, स्थलांतरणासाठी आलेले किंवा दुरुस्तीसाठी आलेले फॉर्म नंबर 8 या सगळ्याचा उहापोह केला तर आता काल जी प्रसिद्ध झालेली मतदार यादी आहे त्यामध्ये आपण 63,43,889 वरून 63,92,520 त्यामध्ये 34,49,577 पुरुष आहेत, 29,41,715 महिला आहेत आणि 1,228 ट्रान्सजेंडर आहे. आता 50,000 आसपासची नोंदणी झालेली एक्झॅक्ट आकडा आपल्याला देता येऊ शकेल, परंतु नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर प्रक्रिया असते. आताही नवीन काही मतदारांना आणखी त्यांची नावं नोंदवायची असतील तर ते नोंदवणी करू शकतात. लास्ट डे ऑफ नॉमिनेशनच्या पर्यंत आपल्याला ते करता येऊ शकतील. त्या अनुषंगानं राजकीय पक्षांची आत्ता आपल्या अगोदरच बैठक झाली होती, त्यामध्ये त्यांना आवाहन केलेलं आहे, मतदारांनाही आवाहन केलं आहे. मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये त्यांचा हिस्सा वाढावा यासाठी एक अभियान उद्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं करतो आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा निवड मतदानासाठी सज्ज हो असं या अभियानाचं नाव निवडलं आहे. या माध्यमातून आपण त्यांना ज्या ठिकाणी जास्त फुटफॉल आहे नवमतदारांचा किंवा मतदारांचा, मॉल्स असतील, गर्दीचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी हे पथनाट्याच्या माध्यमातून, जाणीवजागृतीच्या माध्यमातून, काही आयसी मटेरियलच्या माध्यमातून जागृती आपण करणार आहोत. सर, एखाद्या मार्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदान असतील तर काही त्या ठिकाणी देखील मतदान केंद्र निर्माण करण्याचं आयोजन आहे. अशी किती ठिकाणं आयडेंटिफाय केली आहे आणि येस भारत निवडणूक आयोगानं ही सवलत आपल्याला पहिल्यांदा दिली की काही एरियामध्ये मतदान केंद्र दूर असल्यामुळे असेल किंवा
काही ठिकाणी ॲनालिसिसच्या आधारे असं लक्षात आलं की हाय राईज बिल्डिंगमधल्या मतदानाचं प्रमाण त्या मतदान केंद्राचं प्रमाण कमी आहे. अशा वेळेला अशा बिल्डिंगच्या आसपास असलेली जे क्लब हाऊसेस आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, सामुदायिक ठिकाणं ज्याला म्हणतो, अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये 34 ठिकाणी आपण मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे, ही पहिल्यांदाच केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातला मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या आर्ता दिनांकावर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023 जाहीर केला गेला होता. या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळं किंवा अन्य कारणामुळं त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती. त्या अनुषंगानं आपल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे. जी पूर्वीची आपली संख्या होती 63,43,889 ती संख्या वाढून आता 63,92,520 अशी मतदाराची संख्या झालेली आहे. आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी, म्हणजे एकूण पूर्वी 29,10,000 एवढे स्त्री मतदार होते, त्यामध्ये वाढ होऊन आता 29,41,715 अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा, जो 848 होता पूर्वी, त्यामध्ये वाढ होऊन 853 असा जेंडर रेशो झालेला आहे. निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये, नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच. त्या अनुषंगानं नवमतदार, मोर पर्टिक्युलरली 18-19 या वयोगटामधील जे मतदार आहेत त्यामध्येही वाढ झालेली आहे. 30,130 प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या वेळेला ती संख्या होती, ती आता वाढून 69,720 एवढी ती संख्या झालेली आहे. त्यामुळे यामध्येही वाढ झालेली आहे. मतदार यादीचं अद्यावतीकरण करणे, ते मतदार यादी निर्दोष होईल या पद्धतीनं करणे, त्या अनुषंगानं मयत झालेली व्यक्ती, HTH सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या व्यक्ती, दुबार व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, PSC DSCमध्ये सापडलेल्या व्यक्ती, अशा व्यक्तींची मतदार यादीतून नावं कमी करून साधारणपणे जिल्ह्यामध्ये 1,28,000 आसपास मतदारांची नावं ही कमी करण्यात आलेली आहेत. अर्थात ही 100% खात्री केल्यानंतरच केली गेलेली आहेत. याच माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनाही आवाहन केलं गेलं की याशिवाय आणखी काही जर असे आमच्या नजरेतून राहून गेलेले असतील, आमच्या BLOच्या नजरेतून राहून गेले असतील, ती आपण निदर्शनास आणून दिली, त्याबद्दलही पुढील भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय अन्य काही मतदारांची नाव नोंदणी शिल्लक राहिली असेल त्याच्यासाठी त्यांना राजकीय पक्षांना आवाहन केलं गेलेलं आहे. जिल्ह्यामध्ये डिसेंबरच्या आसपास मतदान केंद्र रॅशनलायझेशनचा कार्यक्रम घेतला गेला होता. आपल्या जिल्ह्यामध्ये जी मतदान केंद्र होती 6,391, त्या मतदान केंद्र वेगवेगळ्या मजल्यावर होती, काही तळमजल्या, काही ग्राउंड फ्लोअरवर होती, काही फर्स्ट सेकंड फ्लोअरवर होती. तर ती मतदान केंद्र मतदारांना गैरसोयीची होत आहेत म्हणून ती सगळी मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला आणली गेलेली आहेत. आता ठाणे जिल्ह्यामध्ये कोणतेही मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरशिवाय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर असणार नाही, ग्राउंड फ्लोअरवर सगळे असतील. या मतदान केंद्राच्या रॅशनलायझेशनमध्ये काही ठिकाणी मतदारांची संख्या जास्त होती त्यामुळे खूप लांब रांगा दिसायच्या, त्याही कमी करण्याच्या अनुषंगानं रॅशनलायझेशनची प्रोसेस पार पाडली गेली आणि आता मतदान केंद्राची संख्या 6,524 एवढी निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यालाही भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे. मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय जर आपण पाहणी केली असं लक्षात येतं की भौगोलिकदृष्ट्याही मोठा असलेला जो मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे तिथं सगळ्यात जास्त 511 मतदान केंद्र आहेत आणि उल्हासनगर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथं 251 मतदान केंद्र आहेत. अर्थात ही मतदान केंद्र सगळ्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळ असावीत, सुरळीत असावीत आणि योग्य असावीत अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली आहे. ती प्रक्रिया आपण डिसेंबरच्या आसपास महिन्यामध्ये पूर्ण केलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे 23 जानेवारी रोजी या सगळ्या मतदान यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम पार पडून मतदार यादीला अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. ही प्रसिद्धी भारत निवडणूक आयोग, माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांचं कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी, अर्थात जिल्हाधिकारी यांचं कार्यालय, त्याशिवाय डेझिग्नेटेड लोकेशन्स, मतदार नोंदणी अधिकाऱ्याचं कार्यालय या सगळ्या ठिकाणी त्याची प्रसिद्धी केलेली आहे. या मतदार यादीच्या प्रती राजकीय पक्षांना आता पुरवण्यात येत आहेत. आपल्या माध्यमातून ज्या वेळोवेळी आपण प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वच
प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी मतदारांना जे आवाहन केलं गेलेलं आहे, मतदार प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी, मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जनजागृतीच्या अनुषंगानं, स्वयंप्रेरणेनं, स्वतःवरून पुढं आलेले किंवा आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पुढं आलेले, त्याबद्दलही खरंच आपल्या सर्वांचं, मीडियाकर्मींचं, माझ्या सहकारी मित्रांचं मी आज कौतुक करतो. आणि आजची या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्या ज्या निवडणुका असतील, लोकसभा असतील, विधानसभा असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी पात्र असलेल्या मतदारांनी स्वतः बाहेर येऊन मतदान केंद्रावर मतदान करावं असं आवाहन करतो. आणि आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा जो आकडेवारी आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन या लोकशाही प्रक्रियेचा एक सबळ आणि सक्रिय असा आपला सहभाग नोंदवावा असं आपल्यामार्फत मी आवाहन करतो. नवीन